नागपूर जिल्ह्यात एका कंपनीच्या मालकाकडून शुक्रवार 6 मे रोजी एका विवाह समारंभात मामाची भूमिका घेऊन कंपनीच्या मालकांनी वधूचे कन्यादान पार पाडले. सध्या नागपूर जिल्ह्यात त्या कंपनीच्या मालकांच्या कार्याचे कौतुक होत आहे. तर नागपूर शहरालगत असलेल्या वडधामना येथे लग्न समारंभ मोठ्या थाटात पार पडलाय. नागपूर 0 मैल येथून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर वडधामना गाव आहे. या गावात निनावे परिवार राहतो. या परिवाराची अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे. निनावे परिवारात एक कन्या आहे आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर आई STC पार्सल कंपनी येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मुलीच्या लग्नाची चिंता आईला सदैव भेडसावत होती. कंपनीचे मालक संदीप यादव यांना ही बाब लक्षात आली. आपल्या कर्मचारी मुलीच्या लग्नाची चिंता करत असल्याचे समजतात संदीप यादव यांनी मुलीच्या लग्न समारंभाचा खर्च कंपनी करणार असल्याचे त्या मातेला सांगून एक सामाजिक दायित्व निभविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शुक्रवार 6 मे रोजी वडधामना येथे कंपनीचे मालक संदीप यादव यांनी त्या मुलीचे कन्यादान केले. लग्न समारंभाला हजारोंच्या संख्येने वराडी उपस्थित होते. यादव हे आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य समजतात. त्यांनी कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण आर्थिक मदत केली. आज त्यांनी कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्न समारंभांचा संपूर्ण ओझा आपल्या अंगावर घेऊन मामाची भूमिका निभावली. शुक्रवार 6 मे रोजी हा लग्न सोहळा पार पडला. या संदर्भात संदीप यादव यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, माझी कंपनी कर्मचाऱ्यांमुळेच सुरू आहे. कर्मचारी माझ्या परिवारातील सदस्य आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्याला मदत करणे माझे कर्तव्य समजतो आणि तेच मी केले आहे. VKB न्यूजसाठी वाडी येथून विलास माडेकर यांची रिपोर्ट. देखिए सर, कोरोना काल में जो लड़की है इनके पिताजी का डेथ हो गया है. तो इनकी माँ विधवा है और थोड़ा गरीबी पोजीशन था. शादी पड़ी थी, हमें इनकी तकलीफें महसूस हो रही थी और काफ़ी परेशान दिख रही थी. इसलिए हमने थोड़ा सा प्रयास किया कि इनकी तकलीफें दूर किया जाए. इसलिए हमने इनकी शादी में भरपूर कोशिश किया, इनको सहयोग करने की कोशिश की. हमने इंसानियत का फर्ज नहीं. अब जैसे सर अच्छे दिनों में अच्छे लोगों के घर में बहुत लोग जाते हैं, अच्छे लोगों का इंतजार करते हैं. जैसे बड़े घर में यदि शादी है तो लोग इंतजार करते हैं कि हमें भी इनविटेशन मिले, हम भी जाएं. लेकिन गरीब लोगों के जल्दी कोई जाना नहीं चाहता है, उनका केयर नहीं करना चाहता है. तो इस मुहिम को थोड़ा हमने तेज़ करने के लिए कि गरीबों का भी हमें ख्याल करना चाहिए, इसलिए हमने ये प्रयास किया है. उनकी तकलीफें हमने दूर करने की कोशिश की है. इसके पहले हमने 2-3 बार किए थे. और जहाँ हम देखते हैं कि काफ़ी परेशान दिख रहा आदमी, क्या दुनिया में सब कुछ यहीं छोड़ के चले जाएँगे? जब इंसान के बुरे दिन भी यदि हम काम आते हैं तो इंसानियत उसी को कहते हैं. तो ये प्रयास हमारा काफ़ी लोगों का सहयोग किया हमने. हम लोग बेसिकली बनारस से बिलोंग करते हैं. कोरोना समय में हमने लगभग हजारों लोगों को हमने अपने अपने घरों पे भेजा. और उस समय जैसे हम लोग ट्रांसपोर्टिंग काम करते हैं, लेकिन काफ़ी लोगों ने उसका चार्ज किया, लेकिन हमने फ्री में लोगों को घर पहुँचाया था लोगों के. हमने सहयोग बहुत किया. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.